गुजरात असं म्हणतात जिथल्या हवेमध्येच व्यापार आहे असं भारताचं संस्कृती आणि कलेनं नटलेलं अनेक रंगांमध्ये रंगलेलं राज्य. भारत दौऱ्यात आम्ही आज येऊन पोहोचलोय गुजरातमधल्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या वडोदरा शहरात. महाराजा सयाजीराव गायकवाडांची ही नगरी, त्यामुळं इथे आल्या आल्याच आम्ही भेट दिली महाराजांच्या जगप्रसिद्ध लक्ष्मी विलास पॅलेसला. वडोदरा म्हणजेच डोम सिटी, अर्थात घुमटांचं शहर. इथे अनेक घुमटाकार वास्तू इतिहासाची साक्ष देत आपलं स्वागत करतात. वडोदरा म्हणजेच शैक्षणिक राजधानी. इथं महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी गुजरातमधली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे. वडोदरा म्हणजेच खवय्यांचं शहर. इथली माणसंही जिलेबीसारखी गोड आणि ढोकळ्या फापड्यासारखी चटपटी, त्यामुळे याचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी पुढे जाऊच शकत नाही. गुजरात जरी जिलेबी फापड्यासाठी प्रसिद्ध असलं तरी वडोदरावासियांचा वीक पॉइंट आहे शेव उसळ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. आणि हा पदार्थ इथं आणला एका मराठी माणसानेच. आम्ही पण पोहोचलो याचा आस्वाद घ्यायला. गुजरातमध्ये सुद्धा मालवण आहे बरं का? हो, याच मालवणमध्ये अस्सल मालवणी पदार्थांची चव चाखायला आम्ही पोहोचलो. वडोदऱ्यात आल्यावर आमच्या लक्षात आलं की इथली माती मराठी आहे, संस्कृती मराठी आहे, एवढंच काय भाषासुद्धा मराठीच आहे. चला तर मग गुजरातच्या रंगात रंगून जाऊया आणि म्हणूया चला हवा येऊ द्या. काय वडोदरावासी केम छो? मी पण मजामा. एवढं मी गुजराती शिकून आलोय आज, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी. आणि आता शिकणार आहे हळूहळू. बाकी कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण भारत दौऱ्याअंतर्गत आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत गुजरातमध्ये आणि तिथल्या सगळ्यात गोड शहरात वडोदरा या शहरामध्ये आम्ही आलेलो आहोत. जसं की भारत दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून मी सांगतो, बाहेर पडल्यानंतर कळते की इथे किती मराठी लोक आहेत. वडोदऱ्यामध्ये आपण आहोत आणि आम्ही जेव्हापासून इथं आलो आहे कालपासून जिथे जिथे म्हणून फिरतो आहे मराठी स्वागत होतं आहे. मला असं कळलं की 6 लाखांच्या वरती इथे मराठी लोक राहतात. आणि आज आम्ही ठरवलं की गुजरातमध्ये जायचं आणि तिथल्या मराठमोळ्या लोकांचं गुजराती पद्धतीनं थोडं थोडं शिकत शिकत मनोरंजन करायचं. म्हणूनच घेऊन आलो आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश. आज या मंचावरती झी मराठीची एक अशी मालिका अवतरणार आहे, त्या मालिकेतले आपले असे पाहुणे अवतरणार आहेत ज्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, गुजरातवर खूप प्रेम आहे आणि सगळ्या भारतभराचं त्या मालिकेतल्या कलाकारांवर आणि या मालिकेवर प्रेम आहे. माझ्या नवऱ्याची बायको, पुरुषांच्या टाळ्या जरा कमी आहे टेन्शन. ही बायकांना खूप आवडते मालिका, पुरुष सुद्धा बघतात पण पुरुष जरा टेन्शनमध्ये बघतात. कारण काय होतं, तिकडे राधिका वहिनींना एखादा संशय आला की तो क्लू सापडतो बायकांना. आत्ताही अधिकृतच आणल्यात ना, बरोबर आहेत. बऱ्याच जणांनी आत्ताच चेक केला. हा बाबा, बऱ्याच जणांनी विनंती केली. सगळ्या दाखवा बघते तेवढा इकडे कॅमेरा तेवढा फिरवू नये. घरी कळलं तर मग लपडे होतील. पण काय, शेवटी ही गंमत जम्मत नोकझोक चालूच असते नवरा आणि बायकोमध्ये.
अशीच ही गोड फॅमिली आहे आणि त्यांना या मंचावरती आपण आता आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीला या मंचावरती आपण त्या त्रिकुटाचं स्वागत करूयात ज्यांच्यावरती सगळ्यांचं खूप प्रेम आहे आणि खूप गोड त्रिकुट आहे. अभिजित खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील, जोरदार टाळ्या. राधिका वहिनी, मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. शनाया, मनापासून स्वागत. आणि द गुरु, जोरदार टाळ्या गुरुसाठी. वा वा, आता तुम्ही बघितलं असेल तर जवळजवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच मंचावरती आल्यावर कसं वाटतं, तशी काहीशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि अर्थातच तू तो दुवा आहेस हे सगळं सांभाळणारा आणि आज गुजरातमध्ये आलेलो आहोत. अभिजित, कसं वाटतं? मला खूप आनंद होतोय. सगळ्यात आधी गुजरातमधल्या माझ्या सगळ्या मराठी बांधवांना खूप प्रेमाचा नमस्कार, कारण मी पहिल्यांदा गुजरातमध्ये आलो आहे आणि ते सुद्धा आपल्या चला हवा येऊ द्याच्या निमित्तानं आणि सगळ्या आपल्या मराठी जनांच्या समोर. त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय. शनाया, कसं वाटतं गुजरातमध्ये येऊन? आणि तू तर गुजराती बोलतेच असं मला कळलं, प्रत्येक वाक्याच्या शेवटी ही छेल आवत. कोणी सांगितलं तुम्हाला हे? बघा आता त्याशिवाय कार्यक्रम चाललाय का आपला? नाही नाही, मला ही ऍक्च्युली बारीकशी सवय लागली आहे रिसेंटली की मी कोणी काय विचारलं डन छे ओके छे असं करून मी सगळ्या गोष्टीच्या मागे छे लावते. सॉरी, मला गुजराती नीट येत नाही, पण हे शब्द मी नक्की वापरते, नथी आणि छे. राधिका वहिनी, तुम्ही आलेल्या आहात गुजरातमध्ये, कसं वाटतं? आणि इकडे पहिल्यांदा येणं आहे का पूर्वी आला होता? नाही, यापूर्वी मी आले पण आज मला खूप छान वाटतंय. आणि आम्ही सकाळपासून बाहेर रस्त्यावरती हिंडतोय तर आम्हाला वाटलं इथे आता आम्हाला कोणी ओळखणार नाही फारसं, पण रस्त्यावरती खूप लोक भेटतायत की जे सिरियल बघतायत, रेग्युलर फॉलो करतायत सिरियल. तुमचे सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही आमची सिरियल पाहताय हे बघून खूप छान वाटतंय. आता या मंचावरती आपण दोन आणखीन अशा कलाकारांना आमंत्रित करणार आहोत जे यांचे सिरियलमधले खरं तर पालक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि ते आमचंही खूप मोठे मार्गदर्शक आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते यांना. जोरदार टाळ्या. वा, आता फॅमिली भरल्यासारखी वाटते. अरुण सर, हा कळलं आम्हाला, केलेला इशारा. मी नाही असं मी काहीच नाही. अरुण सरांना तर गुजराती येत असेल मला तर डोळ्यातच दिसते. गुजराती जेवण मुंबईत अनेकदा जेवलेलं आहे, पण गुजरातमध्ये येऊन आज गुजराती जेवण जेवावं लागलं, कारण आज माझा मंगळवार आहे. सुहिताजी, तुमचं गुजरात कनेक्शन कसं, इथं किती वेळा आलाय किंवा येणं झालं का पूर्वी? मी खूप वेळेला आले गुजरातमध्ये आणि मने थोडू तुम्ही जरा शिकवायला आम्हाला कुणीतरी मोठे थोडं थोडंला काय म्हणतात. या या बहीण, त्यांनी हात पहिल्यांदा वर केला त्यांना संधी. या जरा शनायाला, ग्यारीला, मला सगळ्यांना जरा गुजराती शिकवा. तुम्ही जरा आम्हाला गुजराती शिकवा. समजा राधिका वहिनी, तुमचं फेमस वाक्य बोलाते, मी कुठून राहिले. हो, मसाला नाही कुठून राहिले, मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. वा वा. तू मसालो नथी कुट्टी कुट्टू कुट्टी तू कुठे रे चुपारा हसबंड ने बिजी वाइफ काय काय परत एकदा परत मला मला शिकवा मला शिकवा. कुट्टी कुट्टू कुट्टू कुट्टी नाही ते मसाला खूप कुटत होत्या त्यामुळे कुट्टी कुट्टी कुट्टू असं आवाज येतो मसाला कुटताना कुट्टू कुट्टू कुट्टू. हा, ऊ मसालो नथी कुट्टी ऊ कुटी राहायची मारा हसबंड ने बिजी वाइफ. वा वहिनी, तुम्ही ट्राय करणार का? तुम्ही आम्हाला सांगा काहीतरी गुजराती मध्ये छान. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला, काय म्हणा गुजराती मध्ये? चालो आई हवा आवा दो. चालो आई हवा आवा दो. चला इथे हवा येऊ द्या. मला एक बोलायचं वाटतंय, मी नेहमी अन्न बघते, एक स्वप्न होत, माणसाचं स्वप्न नक्की पूर्ण होतो. आज भेटायची इच्छा पूर्ण झाली ना. कसं वाटलं तुम्हाला आमचं बडोदे? मी जातो घरी, तुम्ही करा. आम्हाला तर थोडासा शिकवा सुरुवातीला थोडा झाला पाहिजे. बात आहे बघा, जोरदार टाळ्या. त्याचा फरक पडतो बघा प्रत्येकाच्या डान्समध्ये, ज्याचा जवळजवळ
म्हणजे इकडे कसं मोकळं जागा आहे, मोकळं रान आहे, त्याचा गरबा वेगवेगळा. तुम्ही सरांचा गरबा बघितला, अरुण नलावडे सर, मुंबईतली माणसं कुठे ऍडजस्ट, त्यांचं एवढं एवढं कसं आपल्याला कसं ऍडजस्टमेंटची सवय. त्यामुळं आणि खूप मजा आली, मी तर पहिल्यांदा गेला आणि मी पण आपल्याला तर येतच नाही. पर नवऱ्यांनी असं वागू नये म्हणून साधारणपणे बायकांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं, कसं त्यांच्यावर वचक ठेवायला पाहिजे? मोबाईल चेक करावा, पर्स चेक करावा, पर्स चेक करावा, पर्स चेक करावा, लिहून घ्या, मोबाईल चेक करावा, मोबाईल चेक करावा, मग नंतर मेसेज तर नक्की चेक करावे, या बात बरोबर ना. आणि मग बस थोडासा विश्वास पण ठेवावा, थोडासा. ज्या दिवशी संपला ना, ज्या दिवशी पर्स मधनं पैसे संपले, कार्ड क्रेडिट कार्ड मधनं पैसे संपले, त्या दिवशी समजायचं का बाहेर काही चक्कर आहे. ज्या दिवशी कार्ड वरचे पैसे कमी आणि पैसे ज्या दिवसपर्यंत आपल्याकडे राहतील काही काळजी नाहीये ना. छान वाटलं बहीण, सगळ्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, आपण समोर विराजमान आहात. थँक्यू. राधिका वहिनी तुमच्याकडे येणार आहे, अनिता दाते, अनिताची लीड पहिली सिरियल आणि एवढं मोठं यश, इतकं प्रेम सगळ्यांचं, कसं वाटतं? मला अर्थातच खूप चांगलं वाटतंय. मला या कॅरेक्टरनी, या व्यक्तिरेखेनी पूर्णतः बदलून टाकलेलं आहे खरं सांगायचं तर. कारण मी स्वतः अनिता म्हणून एका वेगळ्या पद्धतीने जगत आले आहे आणि राधिका ही वेगळ्या पद्धतीने जगणारी बाई आहे. तर आपण खूप एकांगी विचार करतो की अशा पद्धतीने बायका असतात का, अशाच असतात का. तर आपण सर्व बायकांचा विचार करत नाही, त्या कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं जात असतात याचा आपण विचार करत नाही. पण ह्या निमित्ताने मला अशा सर्व वर्गातल्या बायकांशी मी जोडली गेले आणि त्यांची दुःख समजून घेता आली. आणि या कॅरेक्टरच्या निमित्ताने मला जे जगता येत आहे ते माझं संचित आहे असं मी मानते आणि ते खूप मोठं आहे आणि ते मला आयुष्यभर पुरणारं आहे. वा वा वा. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे पण की अनिता आणि शनाया, म्हणजे राधिका आणि शनायाची तिकडे जाम टसन असते, म्हणजे तशी इकडे पण खरोखर फायटिंग वगैरे असते, असं नॉर्मल ऑडियन्सला वाटतं की तुम्ही कशा वागत असाल एकमेकींशी, की चांगल्या मैत्रिणी असता? नाही, मी खूप चांगली आहे त्यामुळे मी खूपच चांगली आहे. मी नाही, आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत आणि मला रसिका खूप आवडते, अत्यंत गुणी मुलगी आहे. तिला छान गाता येतं, वा, तिला छान डान्स करता येतो, वा, तिला वाद्य वाजवता येतात. हा, आणि मुख्य म्हणजे तिला चांगलं आणि ती खूप छान बोलते. आणि शनाया मला आवडत नाही पण त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण रसिका मुळात खूप चांगली मुलगी आहे. वा वा वा. माझ्याही अगदी सिमिलर भावना आहे टुवर्ड्स अनिता. ऑफकोर्स ती स्वतः माणूस म्हणून सुद्धा इतकी उत्तम आहे, म्हणजे ती कठीण गोष्टींकडे किंवा कोणत्या स्ट्रेसफुल गोष्टींकडे सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने बघते, ते खूप शिकण्यासारखं आहे तिच्याकडनं. वा वा. दोन पक्ष एकत्र आल्यावर जे काय होऊ शकतं आनंद, तोच हा आनंद आज चेहऱ्यावर दिसतो अभिजितच्या. तर आता थुकरटवाडीमध्ये तुम्ही आलेला आहात आणि अख्खी थुकरटवाडी आपण घेऊन आलोय वडोदऱ्यामध्ये. आमच्याकडे सुद्धा केबल नेटवर्क आहे, त्याच्यावरती काही सिरियल्स सुरू केलेले आहेत आजकाल, डेली सोप. त्यांची या मालिकेत एक गुरुनाथ आहे, एक शनाया आहे, एक राधिका आहे. तर बघूयात या मालिकेमध्ये काय घडणार आहे. जोरदार टाळ्या माझ्या नवऱ्याची बायकोसाठी. तर आता आपण सुरुवात करणार आहोत आमच्या मालिकेला. तुमच्या मालिकेमध्ये जसं गुरुनाथ आहे, खूप हँडसम दिसणारा, सुंदर, तसंच आमच्याकडे पण आहे म्हणे. तर पहिल्यांदा भेटूयात आमच्या गॅरीला, जोरदार टाळ्या गॅरीसाठी. हे गॅरी आहेत. गॅरी कुठं निघालाय? ऑफिसला. टमरेल घेऊन सकाळी बॅग घेऊन कुठे गेलो होतो? कशाला आणलाय? पाणी पाणी टाकायला. कुठे पाणी टाकायला? मनी पॅन्ट मध्ये पाणी टाकायचं. हो हो. जास्त पैसे येतो असं म्हणतात. बरोबर, मी पण ऐकलंय. मनी पॅन्टला पाणी टाकत. बर, तुमची बायको कुठे? बायको तिचं नाव काढू नका.
माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको आहा बुड्ढा मिल गया आहा बुड्ढा मिल गया वहिनी काय कुटताय मी कुठून राहिले हरिपत्ती इलायची चहासाठी चहासाठी गवती चहाची हरिपत्ती आणि इलायची अच्छा काहून इलायची तर पाहिजेच ना का मग ते गाणं नाही का इलायची नागिन निघाली या अशी डोक्यावर पडली ऍब्सोल्युटली रॅडिक्युलस रेडिक्युलस असतं ते हे तुमच्यासाठी हिचं नाव राधिका आहे ना म्हणून राधिकुलस अच्छा अच्छा काय बाप्पा काहून तुम्ही काय बोलून राहिले मला तर काहीच कळत नाही कुठे निघाले तुम्ही ऑफिसला पण आज तर तुमचा बर्थडे आहे ना मग ऑफिसला सुट्टी नाही का हा ते बर्थडेची सुट्टीच देणार होतो पण म्हटलं कशाला उगाच फॅड नाही का काम करूया सुट्टीच्या दिवशी काम तुमच्या बर्थडेची सुट्टी नाही आज संडे आहे म्हणून म्हणलं हा ते आज माझी ओटी भरणार आहे हा तरी म्हणलं पोट कसं सुटतंय कितव ओटी म्हणजे ओव्हरटाईम ओव्हरटाईम भरणार आहे मी ओव्हरटाईम ओव्हरटाईम आज तुमचा बर्थडे की नाही मी तुमच्यासाठी आज सरप्राईज केलंय काय संत्र्याची वा बर्फी शी काय नको मला मी चाललो ऑफिसला थांबा थांबा असं करू नका आज मी तुमच्यासाठी स्पेशल केलंय शाही पुलाव निळी कशी त्याच्यावर शाही उतली ना तू पेनाची शाही उतली याच्यावर हा मग शाही पुलाव कुणाला तरी मारून टाकशील अशा ना चल मी जातो ऑफिसला असं करू नका असं करू नका ऐका माझं काय बाप्पा काहून थोडं जायचं तरी काहून सुटलो एकदाचा चला आता ऑफिसची कामं करू बच्च्याला फोन लावतो हॅलो हॅलो बच्चा ओय सोला भाऊ कदम काय साहेब तुम्ही आम्ही तर बच्च्याला फोन लागलो मस्त मजेत गॅरी आता गॅरी कुठे तिकडे नको ती असते ना तिकडे कोण ते पाल तुझ्या घरात सुनील पाल आहे नुसत्या मेकअप वर सगळं चाललंय वरचा मधला रिकामाच आहे हिचा जाधव काका होते ना ते सोडून गेले जाऊ दे ना बच्चा सोड ना जाऊ तुझ्या लक्षात येत आहे का तू काहीतरी विसरलीस आय लायनर लावायचं विसरले ना बाकी आय लायनर नाही ग अग आज काय असतो माझा उपास नाही ग आज नाही का मला ओवाळतात नागपंचमी नाग आहे का मी मी गुरु नाग आहे ना मी वा भाऊ अग आज काय कापतात केस केस कशाला कापतला आज बर्थडे व्हाट आज माझा बर्थडे गॅरी और तुम्हाला विश नाही केलंस अगं टवळे तुझा नाही मान काय कोवळे कोवळ्या केसात तुझ्या कोवळे प्रिय कोवळे आज बर्थडे माझा माझा असं नाही मला काहीतरी गिफ्ट हवी आहे काय हवंय तुला मग काय हवंय ते तू पण ना गॅरी इश एवढंच ना ओके वन
तू काय डॉक्टर बनलीस का? काय झालं? हे काय लावलंस मला? तूच म्हणालस ना मला लिपस्टिक लावून असं. आपण आपले एक सेल्फी काढूया मस्त. काय आता एक मिनिट या भक्तीच पण ना. हॅलो, हा काय ग बघते? मी ऑफिसला. तुझं काय, तू कुठे आहेस? मग मला कशाला सांगतेस तू लोटस गार्डन मध्ये आहेस तर? चल ठेव आता फोन, बोलू नको मारू. हा काय आहे भक्तीचं? पण मी लोटस गार्डन मध्ये, मी काय करू लोटस गार्डन? मी लोटस गार्डन मध्ये काय मोठी कोण आहे? मी लोटस गार्डन सोड, हेच लोटस गार्डन आहे. हे लोटस गार्डन आहे, हे लोटस गार्डन आहे. ए पण काय रे गॅरी, लोटस गार्डन मध्ये तर एक पण लोटस दिसत नाहीये. हो ना, अजून जरा पुढे गेलीस ना तर लोटस घेऊन बसलेली माणसं दिसतील. हो मग काहीतरी आपलं लोटस गार्डन. अरे देवा, काय लोटस गार्डन म्हणजे ती भक्ती इकडेच येते. हो मम्मा, लाभ कुठेतरी लाभ. अरे बापरे, शनया. शनया, हो तू इथे काय करतेस? मी ऑफिस मध्ये गेली होतीस ना. एप्रिल फुल, एप्रिल फुल. एप्रिल फुल काय? एप्रिल फुल जूनचा महिना आहे हा, कळलं का? इकडे कुठे बघू. छान 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 आहे ना. आजकालच्या कचरापेट्या कसं आहेत ना, बटन दाबलं की उघडतं. बाई बघ, माझी पुस्तक पडली. हर किसी को शनया, तू हा कोण आहे? तो कोण आहे? माझा फ्रेंड आहे आणि तो खूप केअरिंग आहे. तो ना मला पिकअप अँड ड्रॉप करतो. रिक्षावाल्याला घेऊन आलेस इकडे? ए रिक्षावाला? बॉस आहे मी, बॉस तिचा. हर किसी को शनया, हा माणूस बरोबर नाहीये तुझ्यासाठी. माझ्या शनयाला नादी लावू नका. माझं ऐकून घ्या ना सासूबाई. मस्त. अय्या तुम्ही आलात. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मी काहीतरी स्पेशल केलंय तुमच्यासाठी, सरप्राईज. काय? ही बघा, बोंबलाची चटणी. ही काय बोंबलाची चटणी आहे का? खाऊन तरी बघा. आहे की नाही बोंबलाची चटणी? पाणी दे, पाणी थांबा, पटकन एक गोड खा. हा घ्या, आता बरं वाटेल तुम्हाला. अगं मला एक सांग, त्या बाहेर बायका पापड बनवताना नाचत का होत्या अशा? कारण ते नाचणीचे पापड बनवतात ना. काय नाचणीचे पापड? भरूनच नाचवतीस त्यांना. मी सांगितलं त्यांना असे नाचणीचे पापड नाही बनत. मग काय मारून टाकशील का त्याला? काय झालं, नानांनी मला सांगितलं होतं त्यांना नाचणीचे पापड बनवायचे, ती वेगळी पद्धत, मी शिकवली त्यांना. नानांना काय सांगायला, फक्त ते नावाचे नाना आहेत. नाना कळा किती आहेत त्यांच्यात? खाऊ
कोणी आठवण काढली माझी. कोणी आठवण काढली माझी. एनिवे हॅपी बर्थडे. अरे थँक्यू थँक्यू. असू दे असू दे. राधिका बोलली होती मला तुझे बाबा येणार आहेत. हो सासरे बुवा येतीलच. आता सुरू झाल्यापासून त्यांची माझी भेट नाही. हो का? येतील येतील. आता येतील आता येतील. बाबा बाबा ए चल लहान मुलांचं काय काम आहे ते केक कापायचा कार्यक्रम नंतर आहे. चल पण काय झालं? मीच बाप आहे त्याचा. एवढंच बाकी कुठे राहिलं भाई? काय चाललं हे? कोण आहे माणूस? पाय पडते सौभाग्य होती भाऊ. हा कोण आहे माणूस? नाना आहेत. नाना आमचे सासरी बुवा यांचे वडील. हो सॉरी सॉरी सॉरी. सॉरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला माहितच नाहीये. तुम्ही सरळ उभे राहा. बरं गुरु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. थँक्यू काय? थँक्यू. संस्कार कुठं ठेवले? ते पाय पडतो. हा पड पा. वाकून पड. एवढं पोट वाढवलं ते वाकून पड पा. पडतो ना जमीन. आणखीन आणखीन वाद थोडासा. अरे थांबा ना. हे पडलो. खाली उतराव ना. कशाला एवढी घ्यायची? उतर उतर उतर. सासरे बुवा तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या. दूध आणते तुमच्यासाठी. चॉम्पलेट टाकून. मला चिंडाची पण पाहिजे दोन चॉकलेट वाले. तुम्ही येणार म्हणून मी कालच आणून ठेवलेत फ्रीज मध्ये. हा चला तुम्ही आंघोळ करून घ्या. मी बादली मध्ये पाणी उतरते. चला केकची तयारी करतो. राधिका काय होणार आहे घरात? काय माहिती माझा बर्थडे कसा होणार आहे. डोक्याला ताप झालाय. तू कशाला आलीस? मी इथे कायमची राहायला आले. मस्त आहे रे तुझं घर. एवढा मोठा टीव्ही. तुला कपाट बघायचं? कपाट नाही. कपाट नको. कपाटात याच्यापेक्षा मोठा टीव्ही. दाखवते. काय आपलं उगाच चाललंय मग? अहो अच्छा अहो. ऐका ना गुरु, आज की नाही तुमच्या वाढदिवसानिमित्त मी एक सरप्राईज केलंय. काय? या इकडे बसा. बसा इकडे. गुलकंद केबल नेटवर्क आहे ना, त्यांचा नवीन कार्यक्रम सुरू झालाय न्यू होम मिनिस्टर. त्यांना मी बोलवलंय. आपल्या दोघांची जोडी ते आज घेणार आहेत न्यू होम मिनिस्टर मध्ये. आणि ते आजच होणार आहे. काव बाप्पा काहून? नाही छान केलं तू. छान केलं तू. राधिका राधिका. ए मेणबत्त्या कुठे? मेणबत्त्या त्या कपाटात असतील बघा. कपाट बाई. नाना उठा. काय चालू आहे? काय नाही काय नाही. मेणबत्त्या शोधतोय कुठे? मेणबत्त्या म्हणजे मला वाटतं किचन मध्ये असतील. किचन मध्ये जा तुम्ही. किचन मध्ये थांबा. काहीतरी पाळाल. मी पण येते. थांबा. किचन तुम्ही पण इथे कुठे आलात? किचन मध्येच असतात. गॅरी काय इकडे आतमध्ये टीव्ही वगैरे काहीच नाहीये. टीव्ही नाही. लाईट गेली. लाईट गेली असेल. सोमवार आहे ना लाईट जाते. आणि मग रिमोट? सोमवार ना रिमोट पण गेला. मी मेणबत्ती शोधते. आतमध्ये जाऊन थांब जरा. कुठे ठेवली आहे? इथं बघ. खट खटच्या खाली असेल बघ. तुम्ही मलंगाच्या खाली मेणबत्ती खाली बघ लवकर. हा मी खाली जाऊन शोधते. हा मिळेपर्यंत बाहेर येऊ नका. शोधतच राहा. ऐकलत का? अहो मला इथे एका मुलीचा बोलण्याचा आवाज आला. आवाज आला ना? हा कपाटातून आला असेल. कपाटात? हा मी पण ऐकलं ना. कसा येतो म्हणजे? काय येतो आपल्या घरी? कसं काय आवडतात मुलींचे? आला का रे? बघ जाऊन नाहीच मिळत इथे मेणबत्ती. नाहीच.
क्या बात है, आता आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत गुरुनाथ आणि सुभेदार यांच्या घरामध्ये. हो मिनिस्टरच्या निमित्ताने नमस्कार. तुम्ही आलेले आहात गुरुनाथ सुभेदार आणि वहिनी सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आता आपण लगेच शूटिंगला सुरुवात करणार आहोत. प्लीज आपण स्टँड अप व्हा. तर आज या ठिकाणी आपण आलेलो आहे गुरुनाथ आणि वहिनी सुभेदार यांच्या घरी. मला सांगा वहिनी, तुमचं कसं जमलं? कुठे जमायचं अजून? काय करतोय? जुळायचंय अजून. ऍक्च्युली मीच सांगते कसं झालं ना, की आम्ही ऑफिस मध्ये भेटलो आणि मग मी ह्याच्या प्रेमात पडले. सेम हसतात दोघी, सेम हसतात दोघी. चष्मा दिसला का रे? चष्मा चष्मा तुमचा दिसत नाही रे, इकडेच पडला होता. गेला नाहीचा इथे, दिसलाच नाही मला का बसून. सासरे बुवा नमस्कार करते. हा राधिका, किती बारीक दिसतेस तू. अहो ती बारीकच आहे, तुमचा चष्मा जाड आहे ना, म्हणून तुम्हाला जाड दिसते. ते आहे बारीक. चष्मा कुठे? काय माहिती, इथे नाहीच आहे. एक मिनिट काका, इकडे बसा. अरे चष्मा तुला दिसला का? नाही नाही. हा एक वेगळाच माणूस वाटतो आपल्या घरात. बसा बसा, शूटिंग सुरू आहे. शूटिंग थांबा, केस वगैरे बरोबर हे दिसतात फक्त. तुम्ही माझ्या बरोबर बसा. तर वहिणी, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मला सांगा तुमचं नाव काय? मी शनाया. ही शनाया कोण रे? कोण 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 होत रे? कबुतराला ढकलला. कबुतर होत, उडाला उडाला. कबुतराचा आवाज खूप मोठा होता ना धापक्याने. बसा बसा, आता आपण काही खेळ खेळणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला मी सांगेल ती वस्तू तुम्ही आणून दिली तर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला 100 रुपये बक्षीस देणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला आणायचे आहे 100-100 दोन नोटा. बघू आणू शकताय का? संपत आली. डायरेक्ट 100-100 दोन नोट आणायच्या होत्या. एका मिनिटात तुम्ही आणल्या आणि मी केलेल्या कमिटमेंट नुसार हे 100 रुपये तुम्हाला. वा वा, तर अत्यंत सुंदर. दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगतो. दुसरी वस्तू काय? अरे बापरे, आता तुम्हाला आणायच्या 100-100 तीन नोटा. वेळ कमी आहे, लवकर आणा. जोरदार टाळ्या. वा वा, 100-3 नोटा करेक्ट एका मिनिटात आणलेल्या आणि वहिनी तुम्हाला मिळत आहे 100 रुपये. बसा, बाकीचे पैसे कुठे टाकतोय ते बघ जरा. मला जरा संशय येतो याचा. नुसतं 100 देतोय 300 सांगून. थांबा तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला काढलं का? फक्त पैशाचेच प्रश्न आहेत का? काय वेगळे पण काही प्रश्न आहेत? आता तुम्हाला आणायचे आहे एक पटकन एका मिनिटाच्या लाल रंगाची एखादी साडी. तुम्ही साडी बरोबर एक बॉडी पण आणली बाहेर. ना ना थांबा, कोण आहे ही? ए मोलकरी, प्लीज माइंड युअर जॉब. एक मिनिट, त्या पोराला खाली कोणी टाकलं? बाबा सांभाळता येत नाही, तू पैदा का करतो? बाबा तुम्ही गेल्याची बातमी पेपरात पण आली. अख्खा बाबा पेपरात आलाय तो. हे बघा, एक मिनिट, मला हे काय कळत नाही. गॅटमॅट इकडे आणा ते. हे मला काय कळत नाही तुमचं गॅटमॅट. दोन दोन बायका तुम्ही कपाटातून कसं काय बाहेर आल्या? काय जादूचे प्रयोग तुमच्या घरात? कोण आहे तुम्ही मॅडम? मी शनाया आणि हा माझा बॉयफ्रेंड गॅरी. ओके, आणि तुम्ही मॅडम कोण आहे? मी ह्यांची असलेली बायको. Oh,
गोंधळ नको काका, तुम्ही थांबा जरा. मला हे काय तुमचं काय ऍडमिट कळत नाही. तुम्ही म्हणताय तुम्ही ह्यांच्या गर्लफ्रेंड आहे, हे म्हणते तुमची बायको आहे. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. टेन्शन, तुमच्या अभिनयावर माझा विश्वास आहे. तर आपण असं करू, आता इथे एक वेगळा गेम खेळू. आतापर्यंत आपण पैठणीसाठी हा गेम खेळत आलो, पण आज पहिल्यांदा असं होणार नवऱ्यासाठी हा गेम खेळला जाणार. जी जिंकेल नवरा तिचा. मंजूर ती वस्तू मी सांगल, त्यांनी पटकन आणायची. जी बाई पहिल्यांदा आणल पॉइंट्स त्यांना. ओके, पहिली वस्तू आणायची आहे गजराचं घड्याळ. गजराचं घड्याळ. हे ठीक आहे अलार्म क्लॉक, हे काय गजऱ्याचं घड्याळाला गजरा बांधून आणलाय. गजऱ्याचं घड्याळ झालं ना ते. वहिनी सॉरी, पण जिंकलेली आहे शनाया. शनायासाठी जोरदार खेळा. असू द्या, तुम्ही कॉन्फिडन्स हारू नका, पुढे पण तुम्हाला खेळता येऊ शकतं. पुढील वस्तू तुम्हाला आणायची पटकन. येस, एकत्र बघितलेल्या सिनेमाचं एखादं तिकीट. पटकन आणा. पटकन आणा, तिकडे शोधा वहिनी एखादा असाल. हे घ्या, तुम्ही किती पाहिजेत तेवढी घ्या. घ्या, हे घ्या, हे घ्या. हो हो हो, थिएटर तू विकत घेतला का? यांच्याकडे तर ढिगभर आहेत बाबा. तुमचे कुठे तिकीट एखादं बायको तुम्ही? माझ्याकडे एक पण तिकीट नाही. का? म्हणजे मला कधी सिनेमे दाखवलंच नाही यांनी. पण कशाला लागतंय सिनेमा? कशाला लागतं? इतके काम असतात, पोरबाळ असतात, मसाले करायचे असतात, शेजाऱ्यांत करायचं असतं, घरचे एवढी काम, यांचं एवढं डबा करायचा असतो. सिनेमा कशाला लागतं? तर टी व्ही असतो ना, सिनेमा कशाला लागतंय? असून द्या वहिनी, पण काय आहे की रूल होता तिकीट दाखवायचं, त्यामुळे जिंकलेली आहे शनाया. शनायासाठी जोरदार टाळ्या. आता पुढील तुम्हाला गोष्ट आणायची आहे. एकत्र काढलेला पहिला फोटो. हे बघा, हे बघा. ऍक्च्युली खूप आहेत. हा परवा, हा हा हा, गॅरी 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 गॅरी. पहिला पहिला दाखवा. हे पहिला मला आठवत नाही, पण हे खूप आहेत. तुम्ही कुठला पण घेऊ शकता पहिला म्हणून. नाही, तुम्ही गॅरीच्या नावाखाली आखी गॅलरी दाखवताय मला. असं नको. यातला पहिला कुठला इशा नाही? तो मला नाही आठवत. पहिला फोटो आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे. अच्छा, हा आमच्या लग्नाचा फोटो आहे, पहिला आणि शेवटचा. वा, पहिला फोटो आहे. त्यानंतर त्यांनी नाही काढला, पण आपल्या रूलनुसार पहिला फोटो पाहिजे होता, त्यामुळे पहिला मिळाला आहे. या वेळेला जिंकलेले आहेत वहिनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा वा. आता तुम्हाला सांगायला आवडेल की जिंकणार कोण हे एका वस्तूवर ठरणार. ज्या ही वस्तू आणणार बघा, त्याच्यावर ठरल गुरुनाथ कुणाचा. पटकन आणून द्यायची मला एक टिकली. येस, लवकर. ओ माय गॉड, माझ्याकडे तर नाही टिकली. कुठून आणू मी? लवकर लवकर. 10 5 4 3. खबरदार हात लावलास तर माझ्या मांगल्याचं लेणं आहे ते. तू काय कुणाचा बाप पण त्याला हात लावू शकणार नाही. तेव्हा ब्राह्मणांसमोरच्या अग्नीच्या साक्षीने त्यांच्याबरोबर 7 फेरे घेतले. मी 7 जन्माची 7 द्यायचा मी निर्णय घेतलाय. त्यांच्या बरोबर शपथ घेतली आहे, त्याची साक्ष आहे हे. पण काव बाप्पा, तुम्हाला काय कळणार? मोबाईलचं कवर बदलल्यासारखे तुम्ही लवर बदलत फिरता. ते सौभाग्यवती सावित्री ना यमाकडनं पण प्राण परत आणले होते स्वतःच्या नवऱ्याचे. ही ताकद आहे या कुंकुवाची. आणि तुम्हाला काय वाटते? बायकोला काय कळत नाही आपल्या? आपल्या बायकोला काय कळत नाही? येडी आहे ती, सगळं कळत असतं, पण येडं बनून राहते ती. 7 जन्माची 7 निभवायची असते ना. श्वास सुटला तरी चालल, पण 7 नाही सोडत ती. ती परमेश्वर मानून चालते, पण परमेश्वरानं परमेश्वरासारखंच वागावं. आम्ही पुसतो तुम्हाला. दादा, मी हारलं तरी चालल, पण मी माझं मांगल्याचं लेणं देणार नाही. मी माझी टिकली काढून देणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय कळवा.
मॅच टाय आहे. याचा निर्णय आता फक्त गुरुनाथ घेईल की गुरुनाथ फायनली कुणाचा कोण जिंकलंय गुरुनाथ. राधिका What? I can't believe you just said this. I've had enough of you. Okay? I'm going forever. Goodbye. Hello? Hello, Kunal. Kasa es tu? Kunal karnar nahi evada fast badalle gele. Khup changla bolla tumhi ekda zordar taalya vahininsathi jhala paije. Radhika, mala maaf kar. मला माहिती मी तुझ्या लायकीचा नाही राहिलो. माफ कर, मी घर सोडून जातो पण तू स्वतःला सांभाळ. थांबा, चुका करतो तोच माणूस. माणसं चुका करतात पण तशी चूक परत परत करू नका, कारण आता परत चुकलात ना तर मी खलबत्त्यात कुठीन. नवऱ्याची बायको. नाही, नवऱ्यालाच कुठीन आता. वा चांगलं झालं, आता आपण केक कापूया. मला एवढंच सांगते, मगाशी तू जे म्हणली ना ते वैभव मांगल्य मांगल्य असं काय बोलली नको, ते काय होत? आता येणार आहे गुरुनाथ तुझ्याकडे. अभिजित खांडकेकर, आपला प्रेक्षक वर्ग इतका सेन्सिटिव्ह आहे बऱ्याचदा की यापूर्वीची आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की निगेटिव्ह व्यक्तिरेखांना अक्षरशः रस्त्यात मारलंही जातं किंवा त्यांना फार हिडीस फिडीस केलं जातं, कारण ते इतकं खरं वाटतं लोकांना की कधी कुणी येऊन पाठीत धपाटाच मारतं असं झालंय. हो अरे अगदीच, मी आणि बायको आम्ही जात होतो एका ठिकाणी आणि धपकन पाठीत जोरदार, म्हणजे एखादा मित्र भेटल्यावर कसं अरे कसा आहेस म्हणून जोरदार धपाटा घालेल असं घातलं. आणि काकू होत्या गुरुनाथ सुभेदार ना, कसं वागवतो बायकोला आणि अजून एकदा पाठवा. अरे बापरे. एकदा एकदा रसिका आणि मी एका आमच्या मित्राच्या घरी होतो, आमचा कॉमन मित्र, आणि त्यांच्या ज्या केअरटेकर होत्या घरातल्या, हां म्हणजे नाही त्यांनी काय भाषेत ते केलं ते नाही सांगणार मी, त्या कोकणाकडच्या होत्या तर तिकडचा दोन अक्षरी कॉमन शब्द कुठलाही काही मी सांगायची गरज नाही. ती अशी हे करून कसं वागते ही तिचे बायको बरोबर आणि तुम्हालाही अक्कल नाही, आमच्या इकडच्या बायका तर बोटच मोडतात, असं करून जे काही त्या बोलल्या आणि हिला फटका मारला हातावर जोरात. रस्त्याने जाताना सुद्धा हिला बऱ्याचदा बारीक मार खावा लागलेला आहे. सो ही एक फार वेगळी मजा आहे की तुम्ही जे कॅरेक्टर करताय ते लोकांना या लेवल पर्यंत आवडते की त्यांना ते खरं वाटायला लागतं. तर आज खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये माझ्या नवऱ्याची बायको या आपल्या आवडत्या मालिकेतले सगळे हे लाडके कलाकार इथे आलेले आहेत. आपण आलेलो आहोत गुजरातमध्ये, वडोदऱ्यामध्ये आपण आहोत, त्यामुळे मुक्काम तर होणारच. माझी विनंती आहे आपण सगळे मुक्काम करूयात आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात याच टीमबरोबर याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम. प्रस्तुत चला हवाई उद्या भारत दौरा, को पॉवर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश.